डिव्हिजन ढॅलो फायटा याच्या एक एक वैशिष्ट्य आपण या ठिकाणी अभ्यासतो, बरोबर। आता या ठिकाणी तुम्हाला हे जे चित्र दिसत आहे याच्यामध्ये आपण पाहतो आहोत स्पायरोगायरा, बरोबर। ही वनस्पती पाण्याजवळ वाढते। आता यांचे वैशिष्ट्य काय आहे, पाण्याजवळ वाढणं, त्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी त्याच्यात रूप दिसतंय का, त्याला काही मुळं आहेत का, त्याला फुलं आलेली आहेत का, किंवा त्याला सीड्स आहेत का, नाही। यापैकी कुठलंही अंगके या वनस्पतींना नसतात, त्यांना फ्रुट्स नसतात, रूट्स नसतात, लीव्स नसतात, फ्लावर्स नसतात। आणि ते कसे दिसत आहेत बघा, ग्रीन कलर दिसत आहेत। मग ते ग्रीन कलर आहेत म्हणजेच काय, की त्यांच्यामध्ये काय आहे, क्लोरोफिल आहे। मग ड्यू टू द प्रेझन्स ऑफ क्लोरोफिल दे आर ऑटोट्रॉपिक इन नेचर, त्यांच्यामध्ये क्लोरोफिल आहे म्हणून ते कसे आहे, ऑटोट्रॉपिक इन नेचर आहे, स्वतःच अन्न ते स्वतः बनवतात। त्यानंतर ते युनिसेल्युलर आहेत, कसे आहेत ते युनिसेल्युलर, एक पेशी असू शकतात किंवा यांच्यामध्ये मल्टी सेल्युलरही वनस्पती असू शकतात, परत मायक्रोस्कोपिक असू शकतात किंवा लार्ज मोठ्या प्रमाणात मोठ्याही वनस्पती याच्यामध्ये असू शकतात। दे हॅव सॉफ्ट फायबर लाईक बॉडी, त्यांची बॉडी बघा कशी दिसते आपल्याला, सॉफ्ट फायबर लाईक बॉडी दिसते आहे। मग याची उदाहरणं मी एक सांगितलं तुम्हाला, तर इथे समोर तुम्हाला अल्गी दिसत आहे की ज्याला आपण स्पायरोगायरा म्हणतो, त्यानंतर कारा आहे, उल्व्हा आहे, सर गॅसम, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ दिस थॅलोफायटा। सम फाउंड इन, आता यातले काही जे वनस्पती आहेत, सम फाउंड इन फ्रेश वॉटर अँड सम इन मरीन वॉटर, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ थॅलोफायटा रॅदर दीज एक्झाम्पल्स। आणखी एक उदाहरण मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे, ते आहे फंगी। हे जे फंगी आहे त्यांच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट नसतं, पण तरी देखील ते थॅलोफायटा ग्रुपमध्ये मोडतात। त्यांना क्लोरोफिल नसल्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, ते स्वतःच्या अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात, पण तरी देखील त्यांचा समावेश थॅलोफायटा या ग्रुपमध्ये आहे।